लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये भाजपच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी यांनी शानदार विजय मिळविला. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा 2903 इतक्या मताने पराभव करून भाजपाचा गड अभेद्य राखला. निवडणूक निकालानंतर विजयोत्सवावर बंधने असल्यामुळे निवडणुकीनंतर दिसणारा जल्लोष दिसून आला नाही. मात्र पक्ष कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे पडगम सोशल मीडियाच्या पटलावर उमटले होते. दोन्ही तुल्यबळ उमेदवारांशी निकराची झुंज देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी तब्बल 1,24,742 इतकी मते घेतली. त्यांची लढत ही या निवडणुकीतील मुख्य केंद्रबिंदू ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.